मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले, नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथे राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं या काळातलं अणगायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाटच्या रे वाट सरू काय पातोस खेड्याला 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 खेड्याला. आणि सोन्याचं कुलूपा माझ्या बंधूच्या वाड्याला 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 गुरु गुरु गुरु. आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसे ना. हिच्या म्हणजे हिच्या नाही, तिच्या सांगते मी. माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी, म्हणून तुमचं काही सांगतच नाही मी. अशीच एक महिला जातावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या गझाडा खाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोण्या बेलियन केली साडी आणि पोलिसाची गाडी. आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. आता मला सांगा, हे काही गाण्यासारखं सद्गुण आहे का बरं, पण काय गावं काय नाही. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आत्ताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला, जगातील लाखो लोक मारले गेले, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही करोडो नाही अरबो लोक मारले गेली. त्याच काय तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेली? हो, अरबो लोक मारले गेली. केव्हा सांगते ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना, पण तुमचं लक्ष आहे ना, पण नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. अशाच एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या झटके मारायच्या, सारख्या झटके मारायच्या. मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणला नाही नाही महाराज, शेळी बांधली. म्हटलं मग बकरं बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाला नाही नाही महाराज, बकरं बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या हो महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलूपाला झटका पण हाणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईल. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असन तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असन तर राम 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 राम. ओ मावशी भर कीर्तनातून उठल्या ना, घरी जायला. पाठीमागं सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाल्या आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे, बस खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होत, तसं तुमचं लक्ष आहे ना, तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर नाही नाही, कीर्तनावर, कीर्तनावर.
व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक ही ध्यान देऊन ऐका. दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशती. दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशती कोट्या षष्टीच षटचैव यस्मिन राजन मृतेय हत. कळालं काही? कळालं काही नाही? अहो तू मला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे ना. हे मात्र खरं आहे ना. मग अजून सप्प करून सांगते. फ्रॉम टुडे बिफोर 5500 इयर्स अगो 1,66,000,000,000 पीपल आर डेड इन महाभारत. आता कळालं का? आता तर लई लांबून गेलं. आता मंडपावरून गेलं. मग अजून सप्प करून सांगते. मराठीतच सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकर बाळ उघड्यावरती आले. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली? पूर्वीच्या महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी यवनी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग अशा पूर्वीच्या काळात तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? आत्ताच्या काळातील महात्मा गांधी, आत्ताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आत्ताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आत्ताच्या काळातील भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या सर्व माणसांनी जहाल मतवादी होऊन तर काहींनी मवाल मतवादी होऊन स्वतंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये येणार. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारामध्ये धनुष्य हातात घेतला तर काही अवतारात परशु हातात घेतला तर काही अवतारात काही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. भरषधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी आणि हेच निळोबराय सांगतात अभंग. भरषधारी धनुर्धर याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता
स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्र्याचा काळ चांगला आहे? आताचा स्वतंत्र्याचा काळ म्हणजेच आताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसा तालून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की आत्ताचाच काळ चांगला आहे. आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी महाराजांनी पूर्वीच्या काळातील महाभारताचं उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळातील महाभारताचं उदाहरण दिलं म्हणे आत्ताचा काळ चांगला. अहो महाराज, आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताचं चांगलं काहीतरी सांगा ना. पण मला वाटतं यांच्याकडं आत्ताचं चांगलं सांगण्यासारखं काही दिसतच नाही. यांची फार दयनीय अवस्था झाली. हुशारावासारखी. हुशारराव माहिती का तुम्हाला? नाही माहिती. सांगते अगोदर, टाळी वाजवून भजन करा विठ्ठल.